जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 17 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या कार्यालयात आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत 11 जून रोजी झालेल्या जामनेर तालुक्यातील नाबालिग चिमुकलीवरील अत्याचार करून तिला जीवे ठार मारणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करून न्यायालयात जलदगतीने खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी पोलीस अधीक्षक यांना आरोपीला त्वरित अटक करण्याचे आदेश दिलेत। कोणत्या विषयांवरती चर्चा चालली? तर जामनेर तालुक्यात चिंचखेडा गावामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना, 6 वर्षाच्या एका आमच्या चिमुरट्या मुलीवर बलात्कार झाला आणि नंतर तिला जीवे ठार मारण्यात आलं। शेजारीच राहणारा एक मुलगा तरुण आणि दारूच्या नशेमध्ये तो त्या मुलीला काहीतरी चॉकलेटचा मेज दाखवून जंगलामध्ये घेऊन गेला, केळीच्या शेतामध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर तिने बलात्कारही केला, अत्याचार केला आणि नंतर तिला मारूनही टाकलं। त्यामुळे तो जो 10-12 दिवस या घटनेला झाले पण आरोपी अजून काही मिळत नाही आहे आणि म्हणून सर्व जिल्हा समाजाचे सर्व शिष्टमंडळ आणि त्याच्यासोबत मी मुद्दामून एस पी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो। त्याचा शोध घेण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे, पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत पण तो एकटाच आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही, त्याचे नातेवाईक कोणी नाही, नातेवाईकांकडे त्याच्या काही असेल एखाद दुसरे त्याच्याकडे मोबाईलसुद्धा नाही आहे, अतिशय काट्याकुट्याच्या झोपडीमध्ये तो त्या ठिकाणी राहतो आणि तो पळून गेलेला आहे आणि म्हणून त्याला शोधण्याचा पूर्ण आटोकाट प्रयत्न पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी करत आहे। तो त्याला आणून देईल किंवा जो त्याचा पत्ता सांगेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस पोलीस खात्याकडूनही सांगितलेलं आहे, जाहीर झालेलं आहे। त्याचबरोबर भिल्ल समाजामध्ये संघटना आहेत, त्यांनीसुद्धा बक्षीस जाहीर केलेलं आहे त्याला आणून देणाऱ्याला, पण तो अजूनही काही त्या ठिकाणी सापडत नाही आहे। म्हणून त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी सर्व शिष्टमंडळ आणि मी त्या ठिकाणी आलेलो। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला बसू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसुली रोड, जलगांव।